हे गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल. फ्रेश मॉर्निंग, सकाळचे 7 वाजलेत आणि मी बऱ्याच दिवसातून एवढ्या लवकर उठली आहे. बिकॉज काल रात्री मला घरच्यांकडून खूप सुनावणं झालं आहे. पार्थ, मम्मी सगळे वगैरे बोलत होते की तू उठत नाही लवकर, तू एक्सरसाइज करत नाही, तू वीक होत चालली आहे, थोडंसं एक्सरसाइज कर, असं असं अजून काय काय बोलत होते. आणि तुम्ही पण बरेच दिवस झालं बोलत होता, दीदी ॲक्टिव्ह राहत जा, व्लॉग्स टाकत जा. तर म्हणलं चलो आता तुमच्यासाठी मी व्लॉग पण बनवते आणि घरच्यांसाठी नाही, म्हणजे ते माझ्यासाठीच बोलत होते की एक्सरसाइजला पण जाऊयात. तर 7 वाजलेत अँड बघू, डेली ट्राय करू 7 वाजता उठायचा. तुम्ही आजचा व्लॉग कंटिन्यू करा, काय प्लॅन नाही आहे अशा आजच्या दिवसात, बट काय होईल कसं होईल मला माहीत नाही, तरी पण तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा, लेट्स सी काय काय होते. हे आमच्या सोसायटीचं पार्किंग आहे, मी पार्कची सायकल शोधते आहे, तिथे गाडी पण नाही. काल रात्री मला बोलला आहे तो की दीदी तू सकाळी उठणार आहे तर तू माझी सायकल चालव, मी संध्याकाळी जातो तसं पण. तर मग मी त्याची सायकल शोधते, आय थिंक मला भेटली आहे. गाईज, या सायकलला लॉक आहे आणि मला माहीत नव्हतं की याच्या सायकलला लॉक वगैरे पण काय असतं असं. आणि त्या शहाण्याने मला चावी पण दिली नाही आहे की चावी घेऊन जाशील पार्किंगमध्ये. आणि प्लस ह्याची सायकल गिअरची आहे आणि मी त्याला बोललेलं गिअर सगळं नॉर्मल आहे ना, तर इकडे मला 6th गिअरवर दिसते. सो आता मला ट्राय पण नाही करायचा वर जाऊन परत चावी आणायचा. आजच्या दिवस आपण वॉकिंगनेच काम चालू, बिकॉज आता त्याला लॉक आहे. तर असं ठरवलं नाही आहे की मी रोज एवढे किलोमीटर्स चालेल किंवा एवढं सायकलिंग वगैरे करेल, जसं होईल तसं होईल. तर गाईज, आमच्या जॉयला प्रश्न पडला आहे की मी आज एवढ्या सकाळी का उठली आहे, बिकॉज तोच मुलगा आहे जो मला रोज सकाळ सकाळ उठवत असतो, बट मी कधीच उठत नाही त्याला, कारण त्याला भूक लागलेली असते आणि तो म्हणून म्याव 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 करत असतो कडेने, बट मी कधीच त्याला उठत नाही. बट आज मी का उठली आहे, का उठली पिल्लू, चालायला उठली पिल्लू, रोज उठतं रे आता, इतकी जास्त भूक लागली आहे. गाईज, मी खाते काहीतरी, आधी नाश्ता करते, मग आंघोळ करते आणि मग आज दिवसभराचं काय असेल ते बघू. अजून एक गोष्ट आहे गाईज, जे की मी तुम्हाला सकाळी बोलले की या मंथमध्ये आपण सुपर ॲक्टिव्ह असणार आहे. येस, बिकॉज जसं की समर स्टार्ट झालं आहे अँड स्विमिंग लावायचं आहे. स्विमिंग तसं येतं मला शिकायचं नाही आहे, बट छान वाटतं मला समरमध्ये स्विमिंग वगैरे लावायला. तर मी पुण्यामध्ये कुठे काय कसं करणार आहे ते सगळं दाखवेल तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये. त्यामुळे आपल्या व्लॉग्सला आता रेग्युलर अपडेट राहा आणि आजचा व्लॉग पूर्ण बघा, कंटिन्यू करा. A few hours later. तर दुपारचे 1 वाजलेत आता आणि आज मी कम्प्लिटली विसरून गेले होते की आज माझी डेंटिस्टची अपॉइंटमेंट होती. आणि आता मला दवाखान्यातनं फोन आला की आज तुमची अपॉइंटमेंट आहे, तर मग त्याच्यानंतर लक्षात आलं की आहे आहे फास्ट चला. तर आज माझ्यासोबत यायला पण करणं होतं, बट तरी पार्थ येतोय माझ्यासोबत आत्ता, तरी त्याला 5 वाजता त्याची जिम आणि सायकलिंग ह्याला जायचं असतं, पण जातो आम्ही फास्ट. 1-2 तास तर जातात डेंटिस्टकडं कसेही गेले तरी, बिकॉज ते ट्रीटमेंट चालू आहे. तुम्ही 2-3 दिवस झाले माझ्या इंस्टाग्राम हँडलला पण बघत असाल की मी डेंटिस्टकडे जाते वगैरे. 1-2 जण मला असे विचारत पण होते की डेंटिस्टकडे का जाते, तुझी कोणती ट्रीटमेंट चालू आहे, काय झालं वगैरे. तर ओके, तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा, मी हॉस्पिटलला जाऊन तुम्हाला सांगते, बिकॉज मी खरंच खूप लेट झाली आहे आणि ती अपॉइंटमेंट म्हणजे चुकली ना आपली, लेट पोहोचलो की उद्याच्या दिवसावरती जाते. सो मला असं नाही करायचं, आजच जायचं आहे. सो तुम्ही चला, मी तुम्हाला तिथे जाऊन सांगते की काय चाललं आहे नक्की माझ्या दातांचं. व्लॉग कंटिन्यू करा. तर गाईज, आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आहे आणि मी तुम्हाला बोललं मी पुढे जाऊन सांगते. तर 2-3 दिवस झालं मी कंटिन्युअस इकडे रिपीटेड अपॉइंटमेंट्सला येते आहे या डेंटल क्लिनिकला. तर माझ्या दातांमध्ये खूप जास्ती काम आहे, म्हणजे माझे दात असे सगळे नीट जरी दिसत असतील ना, तरी मला बाय बर्थच 2 दाढा नाही आहेत, म्हणजे आल्याच नाही आहेत कधी. तर मला ते पण डॉक्टरला दाखवायचं होतं की तिथे काय करता येईल आपल्याला ऑप्शन वगैरे, बिकॉज ते 2 पार्ट म्हणजे तिथे टीथच नसल्यामुळे रिकामे आहेत. आणि मग माझे सगळे दात असे मागे पुढे व्हायला लागले, चॉकलेट्स खाऊन 1-2 ठिकाणी कॅव्हिटीज पण झालेत, तर ते पण क्लिअर करायचे. आणि माझा एक दात खूप दुखतो, खूप सेन्सिटिव्हिटी आहे त्याला, तर बहुतेक त्याचं रूट कॅनल प्रोसेस पण असेल. तर असे 4-5 ट्रीटमेंट आहेत माझ्या दातांना. तर मी 1-2 दिवस झालं आधी या हॉस्पिटलला येऊन गेले होते आणि डॉक्टर मग बोलले होते की स्कॅन वगैरे करून बघायचं चाललं होतं की कोणती ट्रीटमेंट कशी करायला लागेल, किती दिवस लागेल, किती खर्च होईल वगैरे. सो आज आम्हाला त्यासाठीच इकडे बोलवलं होतं. सो वरती जाऊ आणि मग मी तुम्हाला सगळं सांगते पुढे जे काय डॉक्टर बोलते ते. A few hours later.
गाईज डॉक्टर काय बोलले काय नाही हे तर तुम्हाला मी घरी जाऊन सांगते, बिकॉज मला आता खरंच काय सुचत नाहीये, ब्रेन काम नाही कर रहा है, भूक लागली आहे जास्ती, मला असं विचार करायला लागले की मला भूक लागते, ते एक मला समजत नाही सुचत नाही काय करू लवकर, सो इथे पार्थ मी खातो काहीतरी थोडंसं, भूक लागली आहे डेंजर, आणि तुम्हाला घरी जाऊन सगळं सांगते की माझ्या टीथमध्ये काय काय काम आहे, कोणती कोणती ट्रीटमेंट करायला लागेल आणि किती खर्च होणार आहे. तुम्हाला काय वाटेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, ब्लॉग कंटिन्यू करा, बिकॉज हे डिसिजन माझ्यासाठी तरी असं असणार आहे की मी करू की नको, बट तुम्ही पण हेल्प करा थोडी, मला सांगा मी करू की नको. मी तुम्हाला पुढे घरी जाऊन नीट निवांत सगळं सांगते की काय काम आहे, कसं करायला लागणार आहे, कोणती ट्रीटमेंट आहे, सो कंटिन्यू करा. A few hours later. तर मग अशी मी तुम्हाला बोलले की मी खाऊन सगळं तुम्हाला नीट सांगते, माझं आता डोकं काम नाही करत आहे. माझं डोकं यासाठी काम नव्हतं करत बिकॉज तुम्हाला तर माहिती होतं मी डेंटिस्टकडे गेले होते आणि किती खर्च होतो आहे काय हे सगळं मी विचारलं त्यांना. तर माझ्या पूर्ण दातांचं सगळं काम करायला, म्हणजे जेवढे पण थोडे छोटे 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 काय ट्रीटमेंट असतील तर ते सगळे करायला मला 2.5 लाख रुपये घालवावे लागतात आहेत. इवन त्याच्यापेक्षा जास्त थोडेफार काय असतात स्कॅनिंगचे वगैरे, बट जी मेन ट्रीटमेंट आहे तर त्याचे चार्जेस 2,50,000 आहेत. त्यामुळे मी असे होते की वॉट, आणि मी ते खर्च करू की नको, बट मी घरात पण बोलले आत्ता सगळ्यांशी आणि सगळ्यांचं म्हणणं आहे वन्स फॉर ऑल आपण सगळं करूनच टाकूयात, खूप खूप त्यानंतर त्रास होतो दातांचा. आणि आमच्या घरात सगळ्यांना दातांचा त्रासाबद्दल माहिती आहे बिकॉज माझ्या मम्मीला सुद्धा आहे, आणि म्हणजे तिचं खूप आम्ही दुर्लक्ष केलं होतं दातांवरती. आणि त्याच्यानंतर दात अशी एक गोष्ट असते टीथ आपले की आपल्याला लागतातच, आपण त्याच्याशिवाय जेवू नाही शकत, आणि ते एवढं सेन्सिटिव्ह असतं की हे डोकं वगैरे सगळं दुखतं. त्यामुळे एवढ्या लहान एजमध्ये जर मला असे खूप माझ्या दातांमध्ये 2-3 ठिकाणी कॅव्हिटी पण आहेत जे आज फील केले, आणि ते डॉक्टर पण खूप भारी वाटले मला, खूप असे जेन्युइन वाटले. त्यांनी मला नीट समजून सांगितलं की काय काय करायला लागेल काय नाही ते, आणि कशाची एवढी कॉस्टिंग घेतात ते का लागतं हे असं तसं, पूर्ण एक्सरे केला, 3D स्कॅन केला, 360 स्कॅन केला असं वगैरे सगळं सांगितलं मला त्यांनी. आणि माझ्या मम्मीला पण हा प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली, माझ्या मम्मीचे 5 दाड आत्ता बसवल्यात तिला, खरेवाले काढून खोटे, परत माझं पण असं होऊ नये म्हणून ते बोलले की तुझं आपण आत्ताच प्रिकॉशन घेतले तर सगळं होईल. तर माझा हा खालचा दात हा वरच्या दाताला हिट करतो आहे, त्यामुळे हा खालचा दात गममधनं बाहेर निघत चालला आहे आणि वरचा आहे तो असा वरती होत चालला आहे. तर ते सगळं नीट करायला लागेल आत्ताच आपल्याला, खूप खराब होण्यापेक्षा. मला ऑलरेडी जलमता 2 दाड नाही आहेत, तर मग ते स्पेस रिकामा असल्यामुळे माझ्या दातांमध्ये स्पेस वाढत चाललाय, त्यामुळे ही प्रोसेसला थोडासा वेळ लागेल, 6-7 महिने लागतील असे बोलले. माझ्यावरती आहे की मी किती दिवस ते अलायनर्स घालते वगैरे, बट ती सगळी ट्रीटमेंट तर होऊन जाईल. बट मला मगाशी जेव्हा खर्च कळाला की एवढा खर्च होईल, एक एस्टिमेट अमाऊंट त्यांनी मला सांगितली, आणि प्लस मला डॉक्टर बोलले पण की काहीतरी आमच्याकडून आम्ही डिस्काउंट देऊ वगैरे असं तसं, बट तरी पण 2-2.5 लाखापर्यंत तर खर्च पकडूनच चालतो. तर 2.5 लाख दातांवरती घालवणं म्हणजे ही खूपच जास्त मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. मी आजपर्यंत कोणत्या ट्रीटमेंटला एवढं घालवलं नाही, बट तसे माझे घरचे खूप सपोर्टिव्ह आहेत आणि मला सगळेजण बोलतात आहेत की परत तुला त्रास नको, तू करून घे, कारण नंतर मम्मासारखं नको व्हायला. त्यामुळे ऑलरेडी एक आमच्या घरात आम्ही बघितलं आहे कसं होतं आहे, त्यामुळे आम्ही आधीच हे केलं आहे. सो गाईज, एवढंच होतं आजच्या व्लॉगमध्ये. मला अजून पण समजत नाही आहे मी काय बोलते आणि मला मी असं सांगते आहे, बट ठीक आहे. तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा, माझ्या ह्या सगळ्या ट्रीटमेंटबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि मी अपडेट राहील आता व्लॉग्सवरती. हा काही म्हणजे डेली व्लॉग्स टाक असं खूप लोकांना वाटत होतं, तर हे चालतं माझ्या डेली लाईफमध्ये, काही ना काहीतरी माझ्या डोक्याला टेन्शन येतच रोजचं नवीन. तर व्लॉग्स बघत राहा, शेअर करत राहा गाईज, थँक्यू सो मच व्लॉग. आणि नेक्स्ट व्लॉग जसं की मी तुम्हाला सकाळी बोलले की आपल्याला समर वेकेशनमध्ये खूप काय प्लॅन करायचं आहे, जिम स्विमिंग वगैरे, तर मी तिकडे व्हिजिट करेल आणि जे पण काय मी लावणार असेल वगैरे तर ती तुम्हाला मी दाखवेल, आणि एवढ्याच महिन्यात कुठेतरी फिरायला पण जायचं आहे. सो कंटिन्यू करा, आता या महिन्यापासून तर माझे रेग्युलर व्लॉग्स येणार आहेत, त्यामुळे जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अँड कीप लव्हिंग गाईज, आणि प्रे करा की मला हे सगळे ट्रीटमेंट करताना दुखू नये म्हणून. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग,
आय लव यू ऑल.